नमस्कार, आपण आहोत आज निसर्ग सोबत आणि निसर्गने 93.40% बोर्डामध्ये घेऊन अतिशय घवघवीत हे संपादन केलेलं आहे आणि वर्षभर जीनियसच्या माध्यमाने सेल्फ स्टडीच्या माध्यमाने निसर्गाने स्टडीसुद्धा केलेला आहे. आपण जाणून घेऊया सेल्फ स्टडीचं महत्त्व निसर्गाच्या स्वतः निसर्गाकडून. निसर्ग बेटा, मला एवढं सांग की आता तुझी स्कूल कोणती होती? श्री समर्थ विद्यालय. श्री समर्थ विद्यालय, अरे वा, चला सेमी इंग्लिश स्कूलमधून तू अतिशय 93.40 अतिशय छान मार्क्स तू बोर्डाकरता मिळवलायस निसर्ग. मला एक सांग निसर्ग की मुलं वर्षभर शाळेत जातात आणि मुलं क्लासलाही जातात, बरोबर, पण त्यानंतर आहे घरचा अभ्यास जो आपण जीनियसच्या माध्यमानं तुझ्याकडनं करून घेतला. तर मला एक सांग, घरच्या अभ्यासाचं इम्पॉर्टंट तुला काय वाटते? जसं आपण कोणती पण गोष्ट शिकतो तर ती आपण फक्त 25% किंवा 20% आपण शिकू शकतो. बाकीचे जे 70% किंवा 75% आहे ते आपण स्वतः अध्ययन काय करतो याच्यावर डिपेंड करतो. करेक्ट, म्हणजे घरचा अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार असं म्हणता येईल की जेव्हा आपण कुठेतरी लर्निंगला जातो शाळेत किंवा क्लासमध्ये, तिथं 25% किंवा 35% आपण गेन करतो, पण उरलेलं 70% जिथपर्यंत आपण सेल्फ स्टडी करणार नाही तिथपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. बरोबर, एकदम करेक्ट आहे. दुसरं मला एक सांग निसर्ग की जेव्हा तू ओपन बुक टेस्ट पेपर सोडवायचा जीनियसच्या माध्यमाने, त्याचा फायदा तुला काय झाला? त्याचा फायदा असा झाला की वर्षभर मला लॉकडाऊनमुळे पुस्तक वाचण्याची सवय तुटून गेली होती, तर ती सवय परत आली माझ्या रुटीनमध्ये. आणि जीनियसचे जे क्वेश्चन्स असे आहेत की त्याचा आन्सर तुम्हाला पूर्ण पुस्तक किंवा पर्टिक्युलर चॅप्टर वाचल्याशिवाय भेटणारच नाही. राईट, तर ते पुस्तक वाचायची सवय लागली आणि त्याच्यामुळेच माझ्या सेल्फ स्टडीमध्ये पण इन्क्रीज झाला. राईट, करेक्ट निसर्ग. म्हणजे जसं तू सांगितलं की 50% क्वेश्चन हे इनर इन लेसन असल्यामुळे जेव्हा ती आपण केअरफुली रिडिंग, म्हणजे तेव्हा काळजीपूर्वक त्या धड्यामध्ये वाचतो किंवा शोधतो, त्यामुळे अख्खा धडाच वाचावा लागतो असे काही पर्टिक्युलर कुठं मिळत नाही. त्याचा सुद्धा एक फायदा चांगलं केअरफुली पुस्तक वाचण्याकरता आपल्याला झालेला आहे. आणि मला एक निसर्ग सांगायचं आहे, तुला विचारायचं आहे की जेव्हा काउन्सलर आपल्या घरी यायचे आणि काउन्सलिंग करायचे, तर त्याचा काही फायदा तुला जाणवला का? हो नक्कीच, कारण नुसतं आपण पेपर सोडवणं आणि त्याचा आन्सर चेक करून भेटणं म्हणजे नुसतं मार्क्स मिळणं, त्याच्यामुळे आपली काही इम्प्रूव्हमेंट होत नाही. बरोबर, जीनियसचे पेपर असं चेक व्हायचे की छोटी जरी चूक असली तरी तिथे मार्क्स कट व्हायचे आणि तिथे लिहून यायचं तुम्ही ही चूक का केली, तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता वगैरे. आता जसं डायग्राम्स आहे, डायग्राममध्ये लेबल कसं द्यायचे, डायग्रामसाठी बॉक्स का काढायचा आणि मार्क सॉरी त्याचे लेबल्स कुठे द्यायचे, कसे द्यायचे, एरो काय द्यायचे वगैरे, हे सगळं समजलं. बिलकुल, म्हणजे जे की 15 रूल्स आम्ही केलेले आहेत की मार्जिन किती असावी, कोणता प्रश्न कोणत्या पेजवर लिहायचा वगैरे, हे सर्व जेव्हा आपल्याला रुल्स अँड रेग्युलेशन बोर्डाची कळली, त्याचा सुद्धा एक प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला फायदा झाला. कारण की जीनियस वारंवार हेच सांगतं की नॉलेज मिळवणं खूप गरजेचं आहे. नॉलेज जर आपण मिळवलं तर भविष्यात आपण मागे येणार नाही. काउन्सलिंगचा फायदा झाला आहे, पेपर चेकिंगचाही झालेला आहे. सेंटरवर काही पेपर घेतले जायचे बोर्डासारखी, ती पेपर तू दिली होती का निसर्ग? हो मी दिली होती. दिली होती, त्याचा काही फायदा तुला बोर्डासाठी? हो, पहिले मी जेव्हा प्रिलिम्स एक्झाम होती जीनियसची त्याला गेलो तेव्हा इतकी धाकधूक होती, मला जमेल का नाही, मला जमेल का नाही, म्हणजे बोर्डासारखंच वाटत होतं. हो, बोर्डासारखंच, म्हणजे बोर्डामध्ये जी मुलांना भीती वाटते मी आता पेपर कसा लिहू, मी प्रेझेंटेशन कसं करू, ती भीती आधीच निघून गेली होती. त्यामुळे बोर्डच्या पेपरला काही वाटलंच नाही, आपण बोर्डाचा पेपर देतो, ऍक्च्युली बोर्डाचा पेपर देतोय असं वाटलं. हा, असं वाटलं, कारण की सर्व विद्यार्थी, सर्व शाळेचे मुलं वेगळी सेंटर शाळा आणि त्या तिथं जाऊन आपण पेपर दिले, त्यामुळे बोर्डाची भीती निघून गेली. चला, अतिशय छान. जीनियसच्या माध्यमानं सेल्फ स्टडी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आम्ही वारंवार सांगतो आणि मुलं सुद्धा त्या पद्धतीनं करतात. तर मला हे विचारायचं आहे निसर्ग तुला की आता एकंदर तुझ्या अभ्यासामध्ये ज्या पद्धतीनं सेल्फ स्टडीच्या माध्यमाने बदल झालेला आहे, दुसरं की आता जे 10वीचे मुलं यावर्षी स्टडी करतायत, अभ्यास करतायत, त्या मुलांना तू काय सांगशील? सेल्फ स्टडीचं जीनियसचं नावातच आहे, जिज्ञासा निरंतर अभ्यास स्ट्रॅटेजी. त्यामुळे आपण निरंतर म्हणजे कन्सिस्टन्सीने अभ्यास केला तरच आपल्याला यश मिळेल. आणि सेल्फ स्टडी ही खूप महत्वाची आहे. जसं मी सांगितलं 25% आपण फक्त लर्न करतो आणि जे 75% उरलेलं आहे 100% ते आपलं सेल्फ स्टडी, म्हणजेच आपलं जे सक्सेस आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल टू अवर सेल्फ स्टडी. येस, ॲब्सोल्युटली राईट. आणि तू अधिक एक गोष्ट मगाशी बोललं मला की कसं असते, आपण जेव्हा वर्षभर अभ्यास करतो तर मुलं मुलांच्या पद्धतीनं करतात, पण एखादा कोणीतरी गायडन्स करणारा, एखादा दुसरा कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करणारा, मार्ग दाखवणारा जर कोणी असेल जसं जीनियसच्या माध्यमातून किंवा जीनियस सारखा, तर डेफिनेटली आपले रस्ते सुकर होतात आणि आपल्याला वाट लगेच चांगली मिळून जाते. ठीक आहे, चला खूप छान. मला निसर्गाचे वडील सुद्धा इथे आहेत, तर मी थोडंसं त्यांना विचारतो की सर, आपण सुद्धा काउन्सिलिंगच्या वेळेस इथं असायचे किंवा जीनियसचा तुम्ही स्वतः बघितलेला आहे, कारण की काउन्सिलर थेट घर पोहोचतात, तुम्हाला वेगळं पण काय जाणवलं? जसं शाळेत आणि क्लासमध्ये सुद्धा मुलं जातात, परंतु जीनियसची सिस्टीम अशी आहे की ते डायरेक्ट थेट घरपोच येते, मग घरपोच आल्यानंतर त्याचे काही फायदे तुम्हाला जाणवले का? कसं आहे, घरचे वडील आई वडील जरी शिक्षक असले बरोबर, तरी बऱ्याच वेळा मुलं ते
किंवा ते पालक ते मुलापर्यंत तो संवाद होत नाही, कारण की आपण त्याच्यासाठी आई वडील असतो, राईट, आणि तिथं शिक्षक नसते. जरी प्रोफेशनल शिक्षक असला तरी, राईट, आता आमचं शिक्षकी पेशा जरी नाही आहे, बरोबर, पण आम्ही जरी त्याला सांगतो पण ते वडील म्हणून सांगतो, करेक्ट. पण एक बाहेरची व्यक्ती शिक्षक म्हणून घरी येते आणि ते त्याला काउन्सिलिंग करते की बेटा हे असं नव्हतं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, करेक्ट. त्यावेळेस खरं त्याच्या ते हृदयाला भेटत, त्याच्या डोक्यात ते जातं, बरोबर. आणि मग त्या पद्धतीनं तो त्याच्यामध्ये स्वतःमध्ये चेंजेस करतो. आई वडिलांनी कितीही सांगितलं तरी ते मुलांना, राईट, आपण त्याला घरचा वैद्य कमी येत नाही असं म्हणू, राईट. म्हणजे जसं की एपीजे अब्दुल कलाम यांचं सुद्धा म्हणणं की गायडन्स ऑन थर्ड पर्सन, म्हणजे जिथपर्यंत आपल्या मुलांना किंवा जर आपलं मूल्यांकन जोपर्यंत तिसरा व्यक्ती करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये काय उणीवा आहे हे आपल्याला जाणवत नाही. पालक तर सांगेलच, बरोबर, पालक काय सांगेल की हा आपला मुलगा आहे म्हणून सांगेल, राईट. थर्ड पर्सन तो विचार करणार, तो विचार करणार नाही, म्हणजे त्यातली ऍक्च्युली उणीवा दाखवेल आणि त्याच्यावर मग मुलं फोकस करतील आणि ते परफेक्टली चालेल. निसर्गाची आई सुद्धा इथे आहेत, मी त्यांना विचारतो की वर्षभर जेव्हा जिनियस आपल्या घरपोच आला, जसं आता आपण शाळेत किंवा क्लासमध्ये वर्षभरात एक किंवा दोन फक्त पालक सभा होतात आणि त्यालाही संपूर्ण पालक तिथं हजर असतात, तर एक आपण प्रत्यक्ष तिथं देऊ शकत नाही किंवा काही गोष्टी आपण बोलू शकत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की जिनियसच्या माध्यमातून जी घरपोच व्यवस्था होती त्याचा काय फायदा झाला निसर्ग, असं तुम्हाला वाटतं मॅडम? शाळेमध्ये मिनिमम 60 मुलं असतात, राईट, प्रत्येकाला प्रत्येक मुलाला म्हणजे त्याचा चुका दाखवून देणं त्यांना तर शक्यच नाही, बिलकुल दाखवतच नाही कोणी, राईट. पण जिनियसच्या ज्या मॅडम होत्या, तट्टे मॅडम, राईट, त्या स्वतः घरी यायच्या, एक एक दीड दीड तास बसून प्रत्येक चुकीचं त्याला एक्सप्लेन करून दाखवायच्या की हे असं नाही, असं पाहिजे, तू असं केलंस तर असं झालंस, बरोबर, याचं तू असं असं घेत जा, करेक्ट, असं त्याने डिटेलमध्ये त्याला सांगायच्या, म्हणजे प्रत्येक पेपरवर त्याला एक दीड तास स्पेशल मार्गदर्शन, म्हणजे मार्गदर्शन मिळायचं. बऱ्याचदा असंही होतं मॅडम किंवा शाळेत आणि क्लासमध्ये आपल्याला काही गोष्टी वारंवार कळत नाही, कारण की आपण तिथं वारंवार जात नाही किंवा जाऊ शकत नाही, पण ही सिस्टीम घरपोच आल्यामुळे वारंवार जेव्हा चुका कळतात, वारंवार कुठं, ते आपल्याला पालक म्हणून आपल्यालाही कळतात, त्याचे फायदे लगेच होतात असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल. चला, म्हणजे निसर्गाच्या माध्यमाने वर्षभर जेव्हा सेल्फ स्टडी झाली आहे, शेवटी मी निसर्ग फक्त एक तुला प्रश्न असा विचारतो की जिनियस विषयी तू मुलांना काय सांगशील, की जिनियस बाबत जिनियस त्यांनी घ्यावं किंवा कशा पद्धतीने घ्यावं या संदर्भात काय सांगशील निसर्ग? मी जेव्हा जिनियस सबस्क्रिप्शन घेतलं होतं तेव्हा काही मुलांनी मला म्हटलं होतं कशाला 15,000 रुपये तू याच्यात घालू, त्यापेक्षा एक नवीन सायकल घेता आली असते आणि तुला जे क्वेश्चन मिळतात याच्यातून ते ऑनलाईन पण मिळतात. पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, मी कंटिन्यू केलं जिनियस घेतलं. त्याचा फायदा असा झाला की आपण समजा क्वेश्चन्स जरी आपल्याला मिळाले तरी त्याचा आन्सर आपण कसं लिहितो आणि त्याचा ॲनालिसिस कसं करून आपल्याला मिळतं हे जास्त महत्त्वाचं आहे, आणि जे चुका आपल्याला आपण स्वतः नाही काढू शकत ते जे पेपर चेक करणार आहेत ते चांगल्या प्रकारे काढू शकतात. आणि असं म्हणतात की शिक्षणात केलेली इन्व्हेस्टमेंट ही कधीच वाया जात नसते, म्हणजे शिक्षणात जी आपण इन्व्हेस्टमेंट करतो ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू आपल्या सक्सेस किंवा सक्सेसला असते, राईट, एकदम करेक्ट. आता हा जे वाक्य तू बोललाय की शिक्षणाने केलेली ही कधी जी असते ती वेस्ट नाही ती इन्व्हेस्ट आहे असं म्हणून, कारण की इन्व्हेस्ट जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो त्याचा दामदुप्पट रक्कम नंतर आपल्याला परत मिळते. एज्युकेशन करता किंवा शैक्षणिक दृष्ट्या केलेली ही कोणतीही गुंतवणूक कोणतेही पैसे कधीही व्यर्थ जात नाहीत, त्याचा ऑप्टिमम फायदा आज जरी दिसला नाही तर भविष्याकरता नक्की दिसतो, कारण की जिनियस विद्यार्थ्याच्या विचारात बदल करण्याचं काम करतो, वारंवार त्याला सांगून सेल्फ स्टडीचं इम्पॉर्टन्स समजून सांगितलं जातं आणि त्याच्यामुळे मुलं आता नाही पण भविष्याकरता खूप छान पद्धतीनं गगनभरारी घेऊ शकतात. आणि निसर्ग, जे तू 10व्या वर्गामध्ये अतिशय छान पद्धतीनं गुण मिळवलेस आणि तुझी गुण आणि गुणवत्ता मला सारखी जाणवत आहे की गुण आणि गुणवत्ता सारखी असणं खूप गरजेचं आहे आणि जिनियस तेच काम करतं, इक्वलंट करणं गुण आणि गुणवत्ता ती तुझ्या सारखी आहे मला असं वाटतं. आणि खरंच तुला संपूर्ण आमच्या जिनियस परिवारातर्फे, आमच्या संपूर्ण जिनियस टीमतर्फे तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन, तुझं आणि तुमच्या आईवडिलांचं सुद्धा, तुझ्या पुढील आयुष्याकरता, तुझ्या यशस्वी वाटचालीकरता संपूर्ण जिनियस परिवार तुला खूप खूप शुभेच्छा देते. आणि इथं तुम्ही आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.